राष्ट्रवादीचे दादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या भेटीसाठी शिलोरोग गाठल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. आदल्या दिवशी सडकून टीका करणाऱ्या भुजबळांचं दुसऱ्या दिवशी पवारांना भेटण्यामागचं कारण काय, यावरही सध्या चर्चा रंगल्यात. भुजबळांना पवारांच्या पक्षात जायचंय की त्यांचा यामागं आणखी कुठला हेतू आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र कुठल्याही पातळीवर भुजबळांचं लोढणं पवार यांना अंगावर नकोय, त्यामुळेच पवार यांनी भुजबळांना बराच काळ वेटिंगवर ठेवल्याचं बोललं जात आहे. भुजबळांशी पवार इतकं अंतर ठेवून का वागतायत, भुजबळांच्या पक्षप्रवेशालाही पवार अनुकूल का नाहीत, यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला बोलबिंदासनी हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ हे मातब्बर पुढारी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ते अजितदादा गट असा भुजबळांचा प्रवास राहिला. ओबीसी समाजाचे नेते म्हणून सुद्धा भुजबळांची एक मजबूत वोट बँक आहे. मात्र दादा गटात गेलेले भुजबळ मागच्या काही दिवसांपासून अस्वस्थ दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान भुजबळ यांनी शरद पवार यांना सहानुभूती असल्याचं केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं होतं, त्यामुळे लवकरच भुजबळ शरद पवार गटात जातील अशी शक्यतासुद्धा वर्तविण्यात आली होती. मात्र मागच्या काही दिवसातील राजकारण, ओबीसी व मराठा समाजातील वाद यांना या शक्यता मावळत गेल्या. त्यात बारामतीतील रविवारचं भुजबळांचं भाषण व त्यातील पवारांच्यावरती खरमरी टीका यानं तर सगळा विषय संपून टाकला. महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांतच राहणार का असा सवाल करत सर्वपक्षीय बैठकीतून अंग काढण्यामागं पवारच असल्याचा आरोप भुजबळ यांनी बारामतीत केला. त्यानंतर त्यांच्या भाषणादरम्यान एक मराठा लाख मराठाच्या घोषणासुद्धा पाहायला मिळाल्या. इतकं सगळं झाल्यानंतर भुजबळ सिलोरोगचा रस्ता धरतात काय आणि पवारांची भेट घेतात काय, हे सगळंच डोक्यापलीकडचं म्हणता येईल. यावर स्फोटक परिस्थितीत मी कुणालाही भेटायला तयार आहे. पवारांनी नामांतराच्या प्रश्नात लक्ष घातल्यानं तिथलं वातावरण निवळलं होतं. आताही महाराष्ट्रात ओबीसी मराठा वादानं वातावरण चिघळलं आहे म्हणून आपण पवारांना भेटल्याचं भुजबळ सांगतात. मात्र खरं कारण काय, यावरच बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकसभेच्या तोंडावर भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यात झालेला वाद महाराष्ट्राने पाहिला. या वादाचा सर्वाधिक फायदा झाला असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला. 10 जागा लढवलेल्या पवार यांना तब्बल 8 जागा मिळाल्या. यातील बीड लोकसभेची लढाई तर सगळ्या देशभर चर्चेचा विषय ठरली. जरांगे फॅक्टरमुळे येथे राष्ट्रवादीच्या बजरंग बाप्पा सोनवणेकडून पंकज मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. नगर दक्षिण, दिंडोरी, बारामती, माड्यासह अन्यत्रही मराठा समाजाची भरभर मतं मिळाल्याने तुतारीचा आवाज जोरात गुंजला. स्वाभाविकच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील इन्कमिंग वाढले. अनेक जण विधानसभेत तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीतही हाच फॅक्टर निर्णायक ठरू शकतो अशी मांडणी केली जात आहे. अशावेळी भुजबळांना सोबत घेतले तर नाहक मराठा समाजाची नाराजी ओढू शकते याची पवार यांना जाणीव आहे. त्यामुळे हे लोढणे अजितदादांच्याकडेच बरे या निष्कर्षाप्रत ते आलेले दिसत आहेत. सिलोरोकमध्ये भुजबळांना तास ते 1.5 तास ताटकळत ठेवण्यामागं पवार यांची हीच भूमिका असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. दुसरीकडे मराठा नेतृत्वाशिवाय डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून पवार यांनी ओबीसी नेतृत्व पुढे आणले आहे. एक प्रकारे पर्यायी नेतृत्वाची बेगमीसुद्धा पवार यांनी केल्याचं दिसत आहे. परंतु मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांना कोंडीत पकडण्याचा महायुतीचा डाव असल्याचं सांगण्यात येत आहे. भुजबळांची पवार भेट हा त्याचाच एक भाग असल्याचं मानलं जातं. या मुद्द्यावर पवारांना बोलतं करायचं, स्पष्ट भूमिका घ्यायला भाग पाडायचं व त्यातून आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांना घेरायचं अशी रणनीती आहे. परंतु पवारांनी युतीच्या हाती अजून तरी काही लागू दिलेले नाही. उलट भुजबळांना वाट पाहायला लावून त्यांनी योग्य तो संदेश दिलाय. कुठल्याही प्रकारे पवारांना भुजबळांचं लोढणं आपल्याकडे नको आहे असाच याचा अर्थ आहे. यानंतरही महायुती व भुजबळ पवारांना यावरून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार का, हेच आता आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.